हॅलो फ्रेंड्स वेलकम टू शमिकास टेक्निक दिवाळी दिव्यांची दिवाळी महालक्ष्मीच्या कृपेची मग गृहलक्ष्मी सजलीच पाहिजे ना चला तर मग आज एक छान मेकअप शिकूया या मेकअपमध्ये मी कुठलेही कन्सिलर किंवा कलर करेक्टर वापरलेलं नाही आहे फक्त फाउंडेशन वापरून हा केलेला मेकअप आहे सगळ्यात सुरुवातीला मेकअपच्या अगोदर चेहऱ्यावर प्रायमर लावून घ्यायचा आणि हा प्रायमर आहे हा मेकअपच्या अगोदर खूप छान असा स्मूथ बेस तयार करतो ज्याच्यामुळे फाउंडेशन इव्हनली स्प्रेड होतं आणि बाकीचं जे काही आपण मटेरियल वापरणार आहे ते सुद्धा खूप छान सेट होतं कुठल्याही स्टँडर्ड कंपनीचा प्रायमर तुम्ही वापरू शकता किंवा तुम्हाला घरच्या घरी जर करायचं आहे मेकअप तर तुम्ही ॲलोवेरा जेल ॲज अ प्रायमर म्हणून पण वापरू शकता त्याच्यानंतर फाउंडेशन लावायचं आहे लावताना मी एक एक डॉट असं प्रत्येक ठिकाणी करते ही फाउंडेशन लावण्याची सोपी पद्धत आहे आणि त्याच्यानंतर याप्रमाणे डॉट्स करून ते सगळीकडे स्प्रेड करायचं म्हणजे इवनली ते स्प सगळीकडे व्यवस्थित लागले जातं पुढे एकसारखं करण्यासाठी मी ब्युटी ब्लेंडर ओला करून त्यानं व्यवस्थित ब्लेंड केलेलं आहे तुम्ही ब्रशही वापरू शकता किंवा स्पंज पण वापरू शकता फाउंडेशन सेट करण्यासाठी मी पुढे कॉम्पॅक्ट यूज करते यानंतर आयब्रो शेपिंगसाठी मी ब्राऊन कलरची आयशॅडो वापरते आहे ब्राऊन कलरमुळे आयब्रोजला हेवी लुक येत नाही मी माझ्या लास्ट मेकअपमध्ये मा दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारचे आय शेडो लावून घ्यायचे आहेत आय कॉर्नरला तो कलर ठेवायचा आहे आणि आतल्या साईडला तो ब्लेंड करायचा आहे असा डार्क कलर मी आत्ता वापरती आहे मेकअपमध्ये डार्क कलर जे वापरतात ते डेफ्थ निर्माण करण्यासाठी आणि लाईट कलर असतात ते तो भाग हायलाइट करण्यासाठी वापरतात आणि याचा एक सिक्वेन्स असतो मेकअपचा पण वरतून खाली यायचं असतं म्हणजे आयब्रो आय शॅडोज लॅशेश म्हणजेच मस्कारा ब्लशर हायलायटर आणि त्याच्यानंतर लास्ट लिपस्टिक लावून मेकअप संपवायचा असतो हा आपण दिवाळीसाठी मेकअप करतो आहे त्यामुळे थोडासा चमकदार झालाच पाहिजे तोच कॉटनचा बोळा आहे तो मी खालच्या साईडला आपल्या डोळ्यांच्या गडांना लावते त्याच्यामुळे खूप सुंदर अशी डेप्थ निर्माण होते आणि डोळ्याला खूप सुंदर आकार येतो आता दिवाळीसाठी आपण करतो आहे म्हणून मग मी इथे गोल्डन कलर घेतलेला आहे आणि बेलच्या आकारास आकार आपल्या डोळ्यांवर करायचा आहे आपल्याला बोटांनी मधल्या साईडला म्हणजे आयबॉल्स जिथे आहेत तिथे त्यामुळे खूप सुंदर लूक येईल आणि टू कलर्स ॲप्लिकेशन होतं आता मी जे आय लायनर आहे ते केक लायनर आहे पाण्यामध्ये थोडंसं मिक्स करून पावडर फॉर्ममध्ये असतं ते लावते थोडेशा विंग केलेल्या आहेत याच्यानंतर मस्करा लावते मी मस्करा शक्यतो क्रीम बेस असावा आणि तो फ्रंट साईडला जास्त असतो त्यामुळे ते आधी ॲप्लिकेशन करून घ्यायचं आणि मग ते कॉल करायचे असतात आता मी कॉन्टोरिंग करते कॉन्टोरिंग हे चेहऱ्याला खूप छान आकार देण्यासाठी असतं कानाच्या साईडनं तिरकं गालाच्या मध्यापर्यंत यायचं आणि एकसारखं ब्लेंड करायचं तुम्हाला ब्रशनी जपत नसेल तर असा कॉटनचा बोळा घेऊन एकसारखं त्या व्यवस्थित ते ब्लेंड करता येतं याचे क्रीममध्ये पण क्रीम, क्रीम फॉर्ममध्ये पण असतं पण मी इथे पावडर फॉर्ममध्ये तुम्हाला लावून दाखवते जे तुम्हाला फार इझी वाटेल त्याच्यानंतर नाकाच्या साईडलासुद्धा नाक सरळ वाटण्यासाठी सुद्धा कॉन्टोरिंगचा वापर करतात आता मी हे लावते ते ब्लश ऑन ग्लिटर किंवा ब्लशर म्हणतो ते अगदी इझी वे वरच्या साईडला कॉन्टरिंगच्या थोडंसं सा वरच्या साईडला करतात नंतर हे हायलाइटर लावते हायलाइटर लावण्याचे पॉईंट्स आहेत मध्ये गालांवर अप्पर लिप्सला कपाळावर आणि हनुवटीला म्हणजे ते भाग जे आहेत ते उठून दिसतात आणि आयब्रोच्या खालीसुद्धा हायलाईट करतात आणि सगळ्यात शेवटी ॲप्लिकेशन असतं ते लिपस्टिकचं आणि हा आपला फायनल दिवाळीसाठीचा अगदी पारंपरिक ट्रॅडिशनल लुक फ्रेंड्स तुम्हाला हा लुक कसा वाटला आवडला का हे सगळं मला कमेंट करून नक्कीच कळवा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि मला सांगायला विसरू नका आणखीन तुम्हाला कुठल्या विषयावरचे व्हिडिओ पाहायला आवडतील असेच हसत राहा निरोगी राहा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा